भीमा नदीकाठी उभारण्यात आलेलं हे सिद्धिटेक श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री अष्टविनायकांपैकी द्वितीय क्षेत्र. मधु आणि कैटब या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूनं इथं श्री सिद्धिविनायकाची आराधना केली. भगवान विष्णूंना इथं सिद्धिप्राप्ती झाली म्हणून इथल्या विनायकाला श्री सिद्धिविनायक असं नाव मिळालं आणि या स्थानाला सिद्धटेक या नावानं ओळखण्यात येऊ लागलं. या ठिकाणी वाहणारी भीमा नदी ही दक्षिण वाहिनी असून अतिशय पवित्र मानण्यात येते. नदीला कितीही पूर आला तरी नदीच्या प्रवाहाचा आवाज या परिसरात होत नाही हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य. नदीवरील दगडी घाट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. श्री सिद्धिविनायकाचं मंदिर उंच टेकडीवर उभारण्यात आलंय. मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेला पडतो तो मंदिराचा भव्य गाभारा. या गाभाऱ्याची निर्मिती सुद्धा अहिल्याबाई होळकरांनीच केली आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळं देखील फार कडक असतं. गणेशाला सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दूध भात आणि रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. मंदिराचा गाभारा डोंगराच्या एका टोकाला असल्यामुळे पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. या मंदिराला 21 प्रदक्षिणा घातल्यास मनोकामना पूर्ण होते अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे